नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुगरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिकर मराठी बोलीस भारतीय युट्यूब चॅनलवर. तर मराठी व्याकरणात आपण सिरीज चालू केलेली आहे व्याकरणामध्ये की वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. जे प्रश्न खूप वेळा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वर्षांमध्ये एकच प्रश्न विचारला जातो, त्या सगळ्या प्रश्नांचा सराव आपण या वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न या सेशनमध्ये करत असतो. ठीक आहे, तर सगळ्यांना माझ्याकडून गुड आफ्टरनून. तर प्रत्येकाने आपलं लेक्चर चालू झालेलं आहे, या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे. ठीक आहे, तर टॉपिक वाईज वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न आपण घेत आहोत. याच्या आधी आपलं वर्णमाला आणि संधी झालेला आहे, ज्यांनी पाहिलं नसेल इथंच व्हिडिओज या फोल्डरमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, तर आज चालू करूया. आजचा आपला टॉपिक आहे शब्दांच्या जाती. खूप महत्वाचा आहे वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न, म्हणजे एकच प्रश्न वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विचारलेले आहेत, अशा सगळ्या प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये असतो. तर चालू करूयात आपण. लाईक करायचंय, शेअर करायचंय. चला, सगळ्यात पहिला प्रश्न शब्दाच्या जातीमधला, चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? ठीक आहे, यवतमाळ 2023 आणि वर्धा 2017 विचारलाय. भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम, सर्वनाम, ओळखा. चांगला या विशेषणापासून, चांगला या विशेषणापासून किंवा या विशेषणाला पणा प्रत्यय लागून चांगुलपणा हे भाववाचक नाम बनलेले आहे. ओके, मग कोणता पर्याय योग्य येईल आपला? चांगुलपणा हे काय आहे? तर चांगुलपणा हे भाववाचक नाम आहे. प्रश्न कितीही सोपे असले PYQ आहेत हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. सोपे प्रश्न मिळणे अभ्यास करणार असं करून चालणार नाही, किती सोपं असू द्या, भरतीला विचारलं गेलंय ना मग ते आपल्यासाठी महत्वाचं. एवढी एकच गोष्ट डोक्यात ठेवायची. पुढे अबब, अरे चा, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत? नागपूर 2023 विचारणार, नगर 2023 विचारलाय, अमरावती चालक 2023, नागपूर SRPF 2019, नागपूर ग्रामीण 2016 विचारलेला प्रश्न आहे. सेम प्रश्न अनेक जिल्ह्यांमध्ये रिपीट होतोय. केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय आणि उभयान्वयी अव्यय, कोणता पर्याय योग्य? भावना आहेत बरोबर. अबब, अरे चा, बापरे, आश्चर्य झाल्याचा बोध होतो, म्हणजे हे आहेत आपले आश्चर्यदर्शक, सॉरी आश्चर्यदर्शक, केवल प्रयोगी अव्यय, पर्याय पहिलाच योग्य. क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? आता क्रियाविशेषण आहेत हे माहितीये, पण याच्यातून कशाचा बोध होतो? काळाचा बोध होतो, कंटिन्युटीचा बोध होतो, पुनरावृत्ती झाल्याचा बोध होतो की वारंवारीचा आहे? हा प्रश्न विचारला होता गोंदिया SRPF 15 गट क्रमांक 15 2023, लातूर 2016, नागपूर ग्रामीण 2017. काय पोरांचं म्हणणं असतं ना, कशाला टाइमपास करताय मॅडम, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात विचारलं हे कशाला वाचून दाखवता विनाकारण, दिसतंय ना आम्हाला समोर. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, पण काही विद्यार्थी असे असतात की ते फोकस नाही करत मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये विचारला गेला, तर त्यांच्यासाठी सांगावं लागतं ते. क्षणोक्षणी, सालोसाल, क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला, सालोसाल प्रत्येक वर्षी, फिरून फिरून, पुन्हा पुन्हा म्हणजे पुनरावृत्ती झालेली आहे एकाच गोष्टीची, म्हणून हे काय आहेत? आपले आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत, पर्याय तिसरा योग्य. पुढे मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण डॅश डॅश जाती आहेत. ठीक आहे, हा प्रश्न विचारला होता भंडारा 23, अमरावती ग्रामीण 23, गडचिरोली चालक 23, गोंदिया 23, जालना 2019, पुणे SRPF 2019 बॅट्समन, कोल्हापूर 2019, जळगाव 2017, उस्मानाबाद 2016. एकच प्रश्न एवढं सगळ्या जिल्ह्यांमध्ये रिपीट होते, अजूनही बरेच जिल्हे आहेत पण इथे एवढं आणणं शक्य नाही, म्हणून जेवढं बसेल तेवढं सांगतोय आपण. ठीक आहे, 4, 8, 10, 11
चार विकारी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद, चार अविकारी क्रिया विशेषण अव्यय शब्द योग्य अव्यय उभयान्वय अव्यय केवल प्रयोगी अव्यय, चार अधिक चार इज इक्वल टू किती झाले शब्दाच्या जाती म्हणजेच शब्दाचे प्रकार किती आहेत, आठ आहेत, पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न, गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो, सोलापूर 2023, धुळे 2017, दौंड 2017, दौंड SRPF 2017 ला विचारलाय. नाम सर्वनाम क्रियापद धातु साधित नाम, गाणे हे काय आहे, आता कर्ता कर्म नाही ओळखायला सांगितले नाही, हा कोण होता रे, गाणे सर्वांना आवडते, आवडणार कोण, गाणं, मग गाणे झाला कर्ता, ओके, पण ते नाही ओळखायचं आपल्याला इथे, आपल्याला शब्दाच्या जातींपैकी ओळखायचंय की नाही. मग गाणं हे काय आहे, कोणतं गाणं आहे, नाव माहिती नाहीये, ग्रुप गट समूहाचा बोध होतोय म्हणून गाणे हे काय आहे, गाण्याची क्रिया आहे ना, गा म्हणजे धातू आहे, ठीक आहे, गा हे काय आहे, नाम आहे, गाणे हे नाम आहे, पण तयार कोणापासून झालंय, फक्त नाम नाहीये ना ते, धातू साधित नाम आहे, गा धातू आहे, त्याला प्रत्यय लागून ते नामाचं काम करतंय, म्हणजे हे झालं आपलं धातू साधित नाम. पर्याय चौथा, कन्सेप्ट क्लिअर झाली धातू साधित नामाची, धातूला प्रत्यय लागून नामाचं काम केलेलं आहे, एवढंच कळतंय आपल्याला इथे, ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, युट्यूबला आपण हे जे काही वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न आहेत हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून अपलोड करत असतो, पण लाईव्ह सुद्धा लेक्चर आपले चालू आहेत, खाकीचा महासंग्राम, ठीक आहे. तर सगळे विषय होतात लाईव्ह स्वरूपात, सकाळी 11 वाजता बुद्धिमत्ता होतं, 1 वाजता अंकगणिताचं लेक्चर असतं, 2 वाजता सामान्य ज्ञान व सामान्य विज्ञानाचं लेक्चर असतं, दुपारी 3 वाजता मराठी व्याकरण होतं. तर हे सगळे विषय लाईव्ह होतात, हेही सेशन प्रत्येकाने लाईव्ह पाहायचे, नाहीच लाईव्ह जमलं तर ऍपमध्ये PDFचा अभ्यास करायचा या, ठीक आहे. चला पुढे, अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा, शाब्बास असेच यश पुढेही मिळव. शाब्बास शब्दाला अधोरेखित केलेला आहे, तर हा कोणता अव्यय आहे, आता इथं डायरेक्ट कळतंय आपल्याला प्रश्नामध्ये की हे केवल प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे, पण केवल प्रयोगी अव्ययामध्ये नक्की कोणता उपप्रकार आहे ते तुम्हाला चार पर्यायातून ओळखायचंय. बघा, आश्चर्यदर्शक, हर्षदर्शक, संमतीदर्शक, प्रशंसादर्शक, हा प्रश्न विचारला होता गोंदिया SRPF 2023, नगर 2017, नांदेड 2016. शाब्बास म्हणजे काय केल्याचा बोध होतो रे, कौतुक केल्याचा बोध होतो, राईट. मग कोणता पर्याय योग्य, ज्याच्यात कौतुक केल्याचा बोधाची भावना असते ते असतं आपलं प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय, पर्याय चौथा योग्य. मांजर झाडावर चढते या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा, पुणे गट क्रमांक 2 2023, सोलापूर 2013, नागपूर 13, रत्नागिरी 11, SRPF 16 आणि कोल्हापूर 2017 हा प्रश्न विचारलाय. केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वय अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय. मांजर झाडावर चढते. बरं, जे जॉईन झालेत नवीन, ज्यांना सेशन खूप आवडतंय, जुने विद्यार्थी मित्र आहेत किंवा नवीन आहेत, फायदा मात्र होतोय, पण त्या सगळ्यांनी लाईक करायचे सेशनला, म्हणजे आम्हालाही कळेल ना, आम्ही लाईव्ह पण रोजच्या रोज घेतोय, रेकॉर्डिंग पण अपलोड करतोय, म्हणजे याचा फायदा होतोय का तुम्हाला, नक्की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आम्ही करतोय ते पाहत आहेत की नाही हे लाईकच्या स्वरूपात कळेल आम्हाला, ठीक आहे. तर लाईक करून घ्या बरं एकदा. मांजर झाडावर चढते, झाड या नामाला क्रिया विशेषण अव्यय जोडून आलंय म्हणून ते काय बनलेलं आहे, आपलं शब्दयोग्य अव्यय बनलेलं आहे, पर्याय तिसराच योग्य, ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला, मरावे परिकीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयान्वय अव्ययाचा प्रकार ओळखा, मरावे परिकीर्ती रूपी उरावे, ठीक आहे. हा प्रश्न विचारला होता मुंबई लोहमार्ग 2023, गोंदिया SRPF गट क्रमांक 15 2023, पुसडगाव अहमदनगर 2023, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 2017, जळगाव 2016, बृहन मुंबई चालक 2019, वर्धा चालक 2019, संभाजीनगर शिपाई 2019. विकल्प न्यूनत्व समुचे परिणाम काय आहे या वाक्यामध्ये, मरावे परिकीर्ती रूपी उरावे म्हणजे पण, परी, परंतु, बाकी यासारखे अविकारी शब्द कधी वापरतात,
काहीतरी वाक्यात कमीपणा असेल, न्यूनत्व असेल तेव्हा वापरतात. म्हणून पर्याय दुसरा योग्य. मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. बुलढाणा 2023, नवी मुंबई 2018 आणि चंद्रपूर 2018 प्रश्न आहे. सकर्मक, अकर्मक, उभयविध, द्विकर्मक, कोणता पर्याय योग्य? मला चंद्र दिसतो, दिसणारा कोण? चंद्र. चंद्र झाला कर्ता, आपल्याला वाटतं चंद्र कर्म आहे, कर्ता कर्म क्रियापद असं आपण डायरेक्ट भाकीत करून टाकतो, पण नाही. प्रश्न विचारायला शिकायचे क्रियापदाला. दिसला तो काय? चंद्रच. म्हणजे वाक्यात कर्म नाही. मग हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे रे? ज्या वाक्यात कर्म आलेले नसते त्या वाक्यातील क्रियापदाला आपण म्हणतो अकर्मक क्रियापद. पर्याय दुसरा योग्य. पुढे, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी हे डॅश डॅश आहे. हा प्रश्न विचारला होता सोलापूर 2023, SRPF दौंड 2016, पालघर 17, वाशिम 16, दौंड सशस्त्र 2016 ला विचारला होता. विशेष नाम, शब्दयोगी अव्यय, भाववाचक नाम आणि सामान्य नाम ओळखा. आमचे वडील जमदग्नी आहेत. जमदग्नीचा अवतार म्हणजे खूप रागीट मनुष्य, बरोबर. मग जमदग्नी हे काय आहे रे? जमदग्नी विशेष नाम आहे, विशिष्ट व्यक्तीचं नाम आहे, नामाला जोडून आलेलं आहे. भाववाचक, गुणधर्मांचा, भावभावनांचा बोध होतोय की ग्रुप गट समूहाचा बोध होतो. जमदग्नी हे काय आहे? आमचे वडील म्हणजे जमदग्नीच आहेत. द्या बरं उत्तर आणि सेशन शेअर करा. तुम्ही अजिबात शेअर करत नाहीये सेशन. चला बरं, पटकन सेशन शेअर करून घ्यायचंय आणि नवीन आलेल्यांनी लाईक करून घ्यायचंय. जमदग्नी हे काय आहे? तर जमदग्नी हे नाम आहे. कोणतं नाम आहे? भाववाचक नाम. कारण जमदग्नी म्हणजे रागीट मनुष्य, भावना आहे ही. ठीक आहे, पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, ठोकळा पुस्तक टिकर मराठीची पहिलीच आवृत्ती आहे. मार्केटमध्ये आपण घेऊन आलोय पण कुठेही बुक स्टॉल मध्ये अवेलेबल नाहीये. तर हे तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यासाठी तुम्हाला टिकर मराठीच्या ऍपमध्ये ठोकळा मागवण्याची प्रोसेस कम्प्लीट करावी लागेल. मग ती काय प्रोसेस आहे तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉल करून विचारू शकता. ऑफिस नंबर आहे 8233007373. ठीक आहे, टिकर मराठीच्या ऍपमध्ये जाऊन स्टोअर म्हणून एक फोल्डर आहे, स्टोअर फोल्डरवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बाय नाऊ वर क्लिक करायचंय. बाय नाऊ वर क्लिक केल्याच्या नंतर प्लेस ऑर्डर म्हणून ऑप्शन येतो. 375 रुपये प्राइस आहे. प्लेस ऑर्डरवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक पेज ओपन होतं. तिथे तुम्हाला तुमचं नाव, तुमचं पत्ता व्यवस्थित टाकायचंय, लँडमार्क व्यवस्थित टाकायचंय, पोस्ट ऑफिस व्यवस्थित टाकायचंय, सिटी आणि स्टेट हे सगळं व्यवस्थित टाकल्यानंतर 375 रुपये गुगल पे म्हणा किंवा फोन पे म्हणा, जे काही ट्रान्झॅक्शन असेल तुमचं ज्या पद्धतीने ते करून टाकायचंय. 10-15 दिवसात हे पुस्तक तुम्हाला घरी येईल. ह्याच्यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन सगळ्या विषयांचे अवेलेबल आहेत. ओके, चला खालील पैकी भाववाचक नाम ओळखा. छत्रपती संभाजीनगर 2023 प्रश्न आहे. वर्धा 2018, दौंड 2018, SRPF बुलढाणा 2018. गरीब, श्रीमंत, गरिबी आणि गंभीर, भाववाचक नाम म्हणजे ज्याच्यातून गुणधर्मांचा किंवा भावभावनांचा बोध होतो आणि हे शब्द, नाम किंवा विशेषण यांना प्रत्यय लागून तयार झालेले असतात. तर कोण आहे असं? गरीब या विशेषणापासून गरिबी हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. पर्याय तिसरा योग्य. ठीक आहे, पुढे, पिल्लाने घरट्या बाहेर मान काढली, वकील बिलाट केला, व या उभयान्वय अव्ययाचा प्रकार ओळखा. हा प्रश्न विचारला होता दौंड SRPF गट क्रमांक 5 2023, नवी मुंबई 2018. पिल्लाने घरट्या बाहेर मान काढली, पहिलं वाक्य किलबिलाट सुरू केला, दुसरं वाक्य जोडले व या अविकारी शब्दाने. आणि व, आणखी, शिवाय, नी यासारखे जे काही अविकारी शब्द आहेत ते आपण कशामध्ये वापरतो? समुचय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये वापरतो. पर्याय पहिलाच योग्य. आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला, अधोरेखित केलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. हा प्रश्न विचारला होता पुणे गट क्रमांक 2 2023, सोलापूर शिपाई 2019, पुणे ग्रामीण कारागृह 2018,
पुणे शहर 2017 म्हणजे पुण्यात जास्त फेमस आहे. आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला, कारण पुण्याकडे घरी पाहुणे आल्यावर लोकांना आवडतात. पाहुणचार चांगला होतो पुण्याकडे. येऊन बघा कधी आमच्याकडे. गुणविशेषण क्रमवाचक आवृत्तीवाचक सार्वनामिक. आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. द्विगुणित झाला म्हणजे डबल झाला. आनंदाची दोन वेळा पुनरावृत्ती झाली आहे. पुनरावृत्ती म्हणजे आवृत्तीवाचक पर्याय तिसराच योग्य. पुढे जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. हा प्रश्न विचारला होता पुणे SRPF गट क्रमांक 1 2023, भंडारा 2019, परभणी 2017. केवल प्रयोगी अव्यय, शब्द योग्य अव्यय, उभयान्वय अव्यय, क्रिया विशेषण अव्यय. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात तर त्यांना म्हणतात उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजेच दोन आणि अन्वय म्हणजे संबंध असतात, म्हणून त्यांना जोडलं जातं. म्हणजे दोन शब्दांचा एकमेकांशी संबंध असतो म्हणून त्यांना जोडलं जातं. पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न आणि या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे आपला. हा, योग्य पर्याय निवडून काढलेल्या जागा भरा. किंवा अथवा वाकी ही डॅश डॅश अव्यय आहेत. हा प्रश्न विचारला होता अहमदनगर 2023, कोल्हापूर 2023, बुलढाणा 2019, मीरा भाईंदर वसई विरार 2023, यवतमाळ 2017. समुच्चय, गौणत्व, विकल्प, न्यूनत्व. सेशन लाईक करायचे, शेअर करायचे आणि हे जे काही व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्ही अपलोड करायचं काम करतोय, तुम्हाला याचा फायदा होतोय का हे नक्की ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. ठीक आहे. किंवा वा अथवा अगर की हे काय आहेत, तर दोन शब्द जेव्हा एकमेकांसाठी पर्याय असतात तेव्हा दोघांच्या मध्ये हे शब्द वापरतो. क्लिअर. विकल्पबोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय, पर्याय तिसरा योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. टिक्कर मराठी ऍप, टेलिग्राम चॅनल, टिक्कर मराठी दोन्हीही तुमच्या जवळ असू देत. फ्री मध्ये खूप सारा अभ्यास तुमचा इथे होतो. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या टॉपिक मध्ये. वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न ही सिरीज चालू केली आहे. कशी वाटली आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचंय. बाय बाय, टेक केअर, जय हिंद.